नमस्कार, लोवसेस किचन मराठी मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारा व सर्वांचा फेवरेट असा बुंदी रायता बनविणार आहोत। सर्वप्रथम बुंदी रायता बनविण्यासाठी कुठली कुठली सामग्री लागणार आहे ते बघूयात। येथे आपण बाउल मध्ये 1.5 कप थंड असलेले दही घेतलेले आहे, 1.5 कप खारी बुंदी घेतलेली आहे व 1 छोटा चमचा जिरे पावडर आणि स्वादानुसार मीठ व गोडाच्या आवडीनुसार साखर घेतलेली आहे। बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली, त्याचप्रमाणे थोडे दूध सुद्धा घेतले आहे। चला तर बुंदी रायता बनवूयात। प्रथम दही फेटून स्मूथ करून घेऊ व स्मूथ झालेल्या दह्यामध्ये थोडे दूध घालून मिक्स करून घेऊ। दुधामुळे काय होतं की दह्याचा आंबटपणा हा कमी होतो। व आता थोडे पाणी टाकू आणि दूध व पाणी व्यवस्थित मिक्स करून दह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी तशी ॲडजस्ट करून घेऊ। दही बुंदीमध्ये व्यवस्थित ॲब्सॉर्ब होऊ शकेल अशी ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। येथे तुम्ही दह्याची कन्सिस्टन्सी कशी केलेली आहे ते बघू शकता। आता यात जिरे पावडर पण टाकून घेऊ, चवीनुसार मीठ टाकूयात व त्याचप्रमाणे साखरसुद्धा आणि हे सगळे जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। जिरे पावडरमुळे बुंदी रायत्याला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर आता बुंदी टाकून घेऊ व बुंदीलासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात, तिलासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। येथे तुम्ही बुंदी रायत्यामध्ये चवीनुसार लाल तिखट व चाट मसाला सुद्धा टाकू शकता। आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि बुंदी रायता हा खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हाला जर क्रिस्पी बुंदी रायता आवडत असेल तर सर्व करण्याच्या वेळेस तुम्ही त्यात बुंदी मिक्स करा, किंवा तुम्हाला बुंदी रायत्यातली मऊ अशी बुंदी आवडत असेल तर तुम्ही जेवण्याच्या 15 ते 20 मिनिट आधी बुंदी मिक्स करून ठेवू शकता। रायता हा मसाले भात, पुलाव किंवा छोले भटुरे अशा पदार्थांची लज्जत वाढवितो। व हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।